प्लीज लाईक अँड सबस्क्राईब द चॅनल. नमस्कार, कुक विथ एमो मध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत. आषाढ स्पेशल मध्ये आज मी करते आपला महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ कापण्या. या कापण्या गव्हाचं पीठ आणि गुळापासून तयार होतात, त्यामुळे त्या खायलाही पौष्टिक असतात. कशा करायच्या बघू. कापण्याला लागणारं पीठ गुळाच्या पाण्यात भिजवायचं, म्हणून पहिल्यांदा गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं. त्यासाठी मी 1 कप सुरींनी बारीक केलेलं गूळ घेतला आहे, तो भांड्यात काढून घ्यायचा. त्यामध्ये 1/2 कप पाणी घालायचं. आता हे गोड पाण्याचं मिश्रण गॅसवर ठेवून मिडियम गॅसवर हलवून घ्यायचं. हा गूळ सगळा वितळवायचा, त्याचा पाक करायचा नाही आपल्याला, फक्त गूळ वितळवून घ्यायचा. हा गूळ सगळा वितळला आहे, आता हे पाणी थंड करायला ठेवायचं. गुळाचं पाणी थंड होत आहे तोपर्यंत परातीमध्ये पिठं काढून घ्यायची. गव्हाचं पीठ घेतले 2 कप आणि 1/2 कप, एकूण 2.5 कप गव्हाचं पीठ झालं. त्यामध्ये 1/2 कप चणाडाळीचं पीठ घालायचं. चणाडाळीच्या पिठामुळे कापण्या खमंग होतात. 1 टीस्पून सुंठ पावडर घातली आणि 1 टीस्पून कच्ची बडीशेपची जाडसर पूड घातली. 1/2 टीस्पून मीठ घातले. कुठल्याही गोड पदार्थात मीठ घातलं की त्याची चव अजूनच छान लागते. वरून घातलेले सगळे पदार्थ पिठामध्ये मिसळून घ्यायचे आणि आता त्यामध्ये 3 टेबलस्पून कडकडीत तेलाचं मोहन घालायचं. हे मोहन गरम असल्यामुळे चमच्याने हलवून घ्यायचं. आपण मोहन घातले त्याच्या गाठी झाल्यात त्या हाताने मोडून काढायच्या, म्हणजे ते सगळ्या पिठाला व्यवस्थित लागेल. दोन्ही हातांनी चोळून मोहन सगळ्या पिठाला मिसळून घेतलंय. आता हे पीठ थोडा वेळ बाजूला ठेवू. गुळाचं पाणी थंड झालंय, ते गाळून घ्यायचं. गुळात काय कचरा असेल तर तो बाजूला निघतो. या गुळाच्या पाण्यात पीठ भिजवायचं. थोडं थोडं पाणी घेत पीठ भिजवायचं. सगळं गुळाचं पाणी वापरायचं. गुळाचं पाणी कमी पडलं तर साधं पाणी पण घेऊ शकतो. हे पीठ भिजत आले आणि मी हे सगळं गुळाचं पाणी घेतलंय. आता त्याचा चांगला गोळा करून ठेवायचा. हे पा, चांगला गोळा झाला. आता तो 1/2 तास झाकून ठेवायचा. पिठाची कन्सिस्टन्सी बघा, अगदी घट्ट नाही किंवा अगदी पातळ नाही, ते भिजून थोडं घट्टच होणार. हे 1/2 तास झालंय, पीठ घट्ट झाले. आता त्याचे गोळे करून ठेवायचे. हे चपातीपेक्षा थोडा मोठा गोळा करायचा. हाताला तेल लावून घेतलंय मी. एवढे पिठाचे 6 गोळे झाले. आता त्यातला 1 गोळा लाटायला घेतलाय. पीठ घट्ट असल्यामुळे आणि तेलाचं मोहन घातल्यामुळे कोरडं पीठ लावायची गरज लागत नाही. पोळी दोन्ही बाजूनी उलटवून एकसारखी लाटून घ्यायची. ही कापण्याची पोळी नेहमीच्या चपातीपेक्षा थोडी जाड ठेवायची. पोळी बऱ्यापैकी लाटून झाली, त्यावर सगळ्या बाजूनी खसखस टाकायची. परत खसखस लाटण्याने थोडीशी लाटून घ्यायची, म्हणजे खसखस पोळी लाट चिकटून राहते. खसखशीची वरची बाजू लाटून झाली. आता पोळीची खालची बाजू वर करून त्यावर खसखस टाकून लाटण्याने परत थोडी लाटून घ्यायची. आता दोन्ही बाजूला खसखस लावून घेतली. आता पिझ्झा कटरने किंवा सुरूच्या उलट्या बाजूनी पोळीला थोड्या थोड्या अंतराने उभ्या चिरा द्यायच्या. या उभ्या चिरा देऊन झालेत. आता परत थोड्या थोड्या अंतराने तिरक्या चिरा द्यायच्या. या पद्धतीने कापणे डायमंड शेपमध्ये कापून झालेत. आता त्याचा बाजूचा जो भाग आहे तो काढून टाकायचा. हे पाही कापणी, एकदम जाड नाही किंवा एकदम पातळ नाही, त्याचा थिकनेस बघा. पोळपाटावरच्या कापण्या परतीत काढून ठेवते आणि याच पद्धतीने राहिलेल्या पिठाच्या सगळ्या कापण्या करून घेते. ह्या कापण्या सगळ्या करून झालेत. आता कापण्या तळायला घ्यायच्या. कापण्या तळताना तेल जास्त गरम करायचं नाही. पिठात गूळ असल्यामुळं तळताना त्यांचा रंग पटकन बदलतो, पण त्या आतून कच्च्या राहतात. आपलं तेल मिडियम गॅसवर बऱ्यापैकी गरम झाले, त्यामध्ये कापण्या 1-1 करून पटपट टाकून द्यायच्या. सुरुवातीला त्या खाली तळायला जाऊन बसतात,
पण हळूहळू वर येतात. सगळ्या कापण्यावर आले की गॅस कमी करून झाऱ्यानं खालीवर करून सारख्या हलवायच्या, म्हणजे दोन्ही बाजूने त्या चांगल्या पचल्या जातात आणि रंग पण एकसारखा येतो. हे पा, कापण्या मंद गॅसवर तळलेत, रंगही छान आलाय. जाळीच्या चाळणीतनं तेल नितळून परातीत पसरून ठेवते, म्हणजे त्यांचा रंग बदलणार नाही. गॅस पद्धतीने उरलेल्या कापण्या तळून घेते. सगळ्या कापण्या तळून झाल्यात. गव्हाचं पीठ आणि गुळाच्या पौष्टिक कापण्या प्लेटमध्ये सर्व्ह केलेत. त्यातली एक कापणी मोडून दाखवते. आतून पोकळ आहे आणि त्याचा पटकन चुरा होते, त्यामुळे ती खुसखुशीत झाली. अजिबात कडक नाही, चवीला तर एकदम मस्त. गुळाचं नेमकं प्रमाण, त्यामुळे जास्त गोड नाही किंवा कमी पण गोड नाही. आषाढ महिन्यात केल्या जाणाऱ्या या कापण्यांची रेसिपी कशी वाटली? व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. परत भेटू नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका.